aici press conference, tutte så gente så vet det där. Men det beror på vad är det jag på mukhyamantri Chandrakant us på babu kavre kar mujhe barobar asat. Ha punje cha amdar babush monserat aicha press conference mujhe barobar asat. Tumhi sagle jan ame azadi ka amrut mohotsav ani goiche 60ve mukti che varsh goa iterate 60 या सेलिब्रेशना खातिर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी येता त्या 19 डिसेंबर या दिसा गोय राज्यात येता आणि खास करून त्यांचा हा पुरा एक कामी 60वे मुक्तीच्या वर्षाचा समारोपाचा कार्यक्रम मनोपा खातिर माननीय पंतप्रधानांक इनव्हाइट केले आणि त्याच इन्व्हिटेशनचे ते गोय राज्यात येता सकाळच्या सत्रात ठरलेल्या प्रमाणे सगळ्या तालुका प्लेसेसचे 19 डिसेंबरचे सेलिब्रेशन त्या त्या तालुक्यात तो मंत्री वो मोठ्या पद्धतीचे कार्यक्रम जातले पुराय हे फोटी सगळ्या जाग्यार वडल्या पद्धतीत कार्यक्रम सकाळचे सेलिब्रेशन करपा खातीर डेप्युटी कलेक्टर्स आणि कन्सर्न मिनिस्टर्स हांकां आम्ही सांगल्या लोकांक मोठ्या प्रमाणात इन्वॉल्व करून घेवपाकूय ह्या कार्यक्रमांनी लायल्या ताज्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतीक पयलेच फावटी हे कार्यक्रम करपा खातीर 3-3 लाख रुपया त्यांच्या ग्रामपंचायतींनी वेगवेगळे कार्यक्रम कॉम्पिटिशन असतली गोंय मुक्ती संग्रामाच्या संदर्भात व्याख्यानं असतली होय कार्यक्रम करपाक सगळ्या ग्रामपंचायतींनी म्युनिसिपालिटी एरियांनी हे कार्यक्रम करपाक लायल्या बऱ्याचशा ग्रामपंचायतींनी हे कार्यक्रम करपाक सुरवातूय केली म्युनिसिपालिटी एरियांनी हे कार्यक्रम जाता ताज्या व्यतिरिक्त डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनान वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनायज केले डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनान 60 जाग्याचेर गोवा ट्रेड 60 ह्याच्या निमित्तात वेगवेगळे लॅक्चर्स हे ऑर्गनायज केले आणि त्या धर्तीचेर आमच्या आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट असतले रवींद्र भवन्स असतले हांच्यांनी वेगवेगळे कार्यक्रम गोवा ट्रेड 60 जरी कोरोनाच्या ह्या महामारीत आमकां खूप कार्यक्रम करपाक मेळना तरी सुद्दां खुबशे कार्यक्रम वेगवेगळ्या संस्थांनी आमच्याकडे दिले त्यांचे बरेचसे कार्यक्रम आम्ही सँक्शनही करून दिल्या आणि जरी 19 डिसेंबर जाऊन गेलो असं सुद्दां जाल्यार फुडलो एक फुडल्या 15 दीस पर्यंत अशाच पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या शहरांनी वेगवेगळी संस्था आणि गोंय सरकारची वेगवेगळी डिपार्टमेंट्स आपल्यापर्यंत करीत असा समारोपाचो आमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाक राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंदजी ह्या कार्यक्रमाक आयले आणि त्यांच्यानी त्यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाची सुरवातूय झाली बट ताज्या उपरांत आमकां कोविडा खातीर पुराय जरी वेगळे कार्यक्रम करूंक मेळूंक आम्ही समारोपाचो कार्यक्रम माननीय पंतप्रधानजी हस्ते त्यांच्या हस्ते करपाचो असा तो कार्यक्रमाचो ब्रीफ करपा खातीर हांव तुमच्या मुखार आसा माननीय पंतप्रधान देडाक हे हंसाच्या दाबोलींच्या एअरपोर्टाचेर पावता ताज्या उपरांत 1:35 थंयच्यान ते येतले ते डायरेक्टली युनिवर्सिटीच्या हॅलिपॅडाचेर एप्रॉक्सिमेटली 2:00 सुमार हे तालिगांव हांगासर पावतले ताज्या उपरांत तालिगांवच्यान डायरेक्टली आझाद मैदानाचेर पावतले आनी आझाद मैदानाचेर रीत मार्टियर्स मेमोरियल्स हाका ते रीत ले करतले थंयसर आमचे ऑल ट्राय सर्विसीस गार्ड हे मार्टियर्स हांकां रीत ले करता आसतना थंय फक्त 4 मिनटांचो कार्यक्रम आसतलो आनी खासा करून रीत ले करपाकूच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी थंयसर वयतले ताज्या उपरांत माननीय पंतप्रधान मिरामार हांगासर वयतले आनी मिरामार हांगासर आमचे पणजेचे आमदार बाबूश बोन्सेरात तांकां वॅलकम करतले आनी मिरामार जो स्टेज घातलेली आसा थंयसर ताज्या बरोबर गव्हर्नर हांव आनी पंतप्रधान हे सेल परेड आनी फ्लायपास्ट पळोवपा खातीर 25 मिनटांचो कार्यक्रम आसा पयलेच फावटी गोंय राज्यांत अशा पद्दतीचो 60व्या मुक्तीच्या वर्सा पर्यंत उपरांत हो नेव्ही डिफेन्स हांच्या बरोबर अशा पद्दतीचो कार्यक्रम जाता आनी सेल परेड पळोवपाची संद ही गोंयकारांक आसतली त्या खातीर सेल परेड ही जवळपास 2:00 सुरू जातली ती 2:30 पर्यंत सेल परेड जी आसा ही त्या कार्यक्रमांत जातलो ह्या कार्यक्रमाचे वेगळे इन्व्हिटेशन कोणाक ना हो कार्यक्रम सगळ्या लोकां खातीर ओपन आसा जेंका जेंका दिसता की आपूण सेल परेड पळोवपाक येवपाक जाय तेंच्यांनी 1:30 पर्यंत मिरामारच्या ग्रावंडाचेर ओपन कार्यक्रमा खातीर 25 मिनटांचो सेल परेड आनी फ्लायपास्ट आनी माननीय पंतप्रधानांक पळोवंक मेळपा खातीर इन शॉर्ट हे मिरामार ग्रावंडाचेर येवचे सगळ्यांची रिफ्रेशमेंटाची वेवस्था ह्या ग्रावंडार थंयसर मिरामार बिचाचेर सॉरी हांवें ग्रावंडार म्हटलें मिरामार बिचाचेर आसतली मोठ्या प्रमाणांत भुरग्यांनी आनी बाकी सगळ्यांनी सेल परेड आनी फ्लायपास्ट जो आसा हो मिरामार बिचाचेर पळोवचलो ताज्या उपरांत माननीय पंतप्रधान हे मिरामार बिचा वयल्यान श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत वतले वचपा खातीर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत तांकां थंयसर त्या कार्यक्रमाची सुरवात ही वंदे मातरमान जातली ताज्या उपरांत ट्रॅडिशनल वेलकम सॉंग जातलो
ताज्या उपरांत माननीय पंतप्रधानांचे फेलिसिटेशन गोंयच्या सांस्कृतीक पद्दतीक तांचे सत्कार हो केलो वयतलो. त्या उपरांत वेलकम स्पीच ही हांव दितलो मुख्यमंत्री नात्यात. आनी ताज्या उपरांत शॉर्ट व्हिडियो ऑन गोवा लिबरेशन चेर एक धाकलो व्हिडियो प्ले केलो वयतलो. ताज्या उपरांत फेलिसिटेशन ऑफ द फ्रिडम फायटर आनी वेटरन्स ऑफ द ऑपरेशन विजय द हँड्स ऑफ ऑनरेबल प्रायम मिनिस्टर्स टोकन म्हणून आमी जे गोंयचे नामनेचे स्वतंत्र सैनीक आसात. सो दोनूय स्वतंत्र संघटना ज्यो आसा आझाद गोमंतक दल आनी दुसरी स्वतंत्र संघटना आसा तांचो अध्यक्ष आनी तांचो सेक्रेटरी हे तांचे कडेन उलोवन जे दोगांयचे दोन दोन चार जाणांचे फेलिसिटेशन हे टोकन म्हणून केले वयतले. हाज्या व्यतिरिक्त आमचे जे सगळे स्वतंत्र सैनीक हयात आसा तांकां स्पेशल इनविटेशन्स तांच्या घरा कडेन आनी तांचो मान सन्मान किंवा तांचे सन्मान पत्र हे तांकां मागीर घरा कडेन दिले वयतले. बट आतां तांकां इनविटेशन्स धाडला सगळ्या स्वतंत्र सैनिकांच्या बरोबर तांचे स्पेशल इनविटेशन कार्ड दिला तांच्या बरोबर तांचो कोण म्हणजे तांचो रिलेटिव्स तांकां घेवन घेवन कोण येवपी आसा तांकां फर्स्ट रोन सीट जी आसा रिजर्व केले वयतले. जांकां जांकां ह्या कार्यक्रमांक येवपाक जाय तांच्यांनी एका पयलीं हे श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत आपले सीट ऑक्युपाय करचें पडटलें. मॅक्झिमम देड पर्यंत तांकां सीट ऑक्युपाय करपाक मेळटलें. प्रत्येक स्वतंत्र सैनिकाच्या घराकडे तांचे इन्विटेशन कार्ड हे सरकाराच्या वतीन धाडले आसा. तांच्यांनी ह्या कार्यक्रमांक हजर रावचे. हाज्या व्यतिरिक्त म्हणजे आमी वेगवेगळ्या जाणांक श्यामाप्रसाद मुखर्जी तांचे इन्विटेशन प्रत्येकान म्हणजे गोंय सरकारच्या इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट GAD डिपार्टमेंट जेंका कोणाक ह्या कार्यक्रमांक येवपाक जाय तो आमी इन्विटेशन सगळ्या जाणांक धाडलेलीच आसा. पण ताज्या व्यतिरिक्त कोणाक येवपाची इच्छा आसा तांच्यांनी ह्या इन्विटेशनाक घेवची. स्पेशली फॉर द प्रेस मिडिया हे तीन कडेन तांकां व्हिडियो आनी प्रेस मिडिया एक आझाद मैदानाचेर दुसरें मिरामार आनी तिसरें आमच्या श्यामाप्रसाद मुखर्जी डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनाक कम्युनिकेट करून आपआपले प्लासीस एकाच जाग्यार कोणाकूय मेळटले मुवमेंट करपाक मेळचें ना. म्हणजे जेका आपलो पास वो आझाद मैदानाचेर जाय तेणी आझाद मैदानाचेरूच घेवपाचो, जेका आपलो पास मिरामार ग्रावंडाचेर जाय तेणी मिरामार ग्रावंडाचेर घेवपाचो, जेका पास आपलो श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत जाय तेणी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत घेवचो. हे रिपोर्टरां खातीर आसा. आमच्या डायरेक्टर ऑफ इन्फॉर्मेशनाक संपर्क करून आपले पासीस जे आसा हे खंयच्याय एकाच वेन्यूचेर तुमकां मेळटले. लोकां खातीरूय त्याच पद्दतीन आसा. PM एकदां मुवमेंट सुरू जाल्या उपरांत मुवमेंट जावची ना म्हणून जेका आझाद मैदानाचेर पब्लिका खातीर ना. आझाद मैदानाचो स्ट्रिक्टली कार्यक्रम फक्त रीत लेईंग आसा. त्या खातीर मिरामार आनी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम हे दोनूय प्रोग्राम हे पब्लिका खातीर ओपन आसा. जेका कोणाक मिरामार येवपाक जाय तेका पासाची गरज ना. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमार येवपाक जाय ताणें आपलो पास जो आसा तो घेवचो. व्हिडियो ऑफ लिबरेशन जाल्या उपरांत फेलिसिटेशन ऑफ द फ्रिडम फायटर आनी ताज्या उपरांत डिस्ट्रिब्युशन ऑफ द अवॉर्ड बाय ऑनरेबल PM एंड गव्हर्मेंट डिपार्टमेंट एजन्सीज फॉर सक्सेसफूल इम्प्लिमेंटेशन ऑफ आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा. ह्या स्किमींत ज्यांच्या ज्यांच्यांनी इम्प्लिमेंटेशन केलें अशा वेगवेगळ्या गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स तांकां फेलिसिटेशन्स केले वयतले. ताज्या उपरांत डिस्ट्रिब्युशन ऑफ द अवॉर्ड बाय द ऑनरेबल प्रायम मिनिस्टर फॉर द बेस्ट पंचायत, बेस्ट म्युनिसिपालिटी, बेस्ट स्वयंपूर्ण मित्र आनी बेस्ट स्वयंपूर्ण गोवा प्रोग्राम बेनिफिशरीज. हातूंतलो सगळ्या जाणांक आमी थंयसर फेलिसिटेशन करूंक शकचे ना म्हणून स पंचायतीक स स्वयंपूर्ण मित्रांक हे फेलिसिटेशन केले वयतले. उरल्या जाणांक मागीर फेलिसिटेशन अवॉर्ड हो तांचो फावो जातलो. ताज्या उपरांत रिलीज ऑफ द कॉफी टेबल बूक ऑफ आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा. हाजेर एक खासा बूक तयार केल्लो आसा वेगवेगळ्या बेनिफिशरीच्या खातीर ताजे रिलीज केले वयतले. ताज्या उपरांत डिस्ट्रिब्युशन ऑफ द चेक्स अंडर द गोवा एट रेट 60 टू बी सिलेक्टेड फॉर द म्युनिसिपालिटीज अँड पंचायत. फक्त टोकन म्हणून एक म्युनिसिपालिटी आनी एकच ग्राम पंचायतीक हो चेक 50 लाख आनी 1 कोटीचो चेक हो दिलो वयतलो. मागीर सगळ्या जाणांक जे आसा हे तांचे पयशे हे डायरेक्टली तांच्या तांच्या अकाउंटाचेर डिस्ट्रिब्यूट केले वयतले. आमकां केंद्र सरकारा कडल्यान खासा गोंयच्या 60वे मुक्तीचे वर्ष मनोवपा खातीर 300 crore rupees मेळिल्ले. तातूंतले आमी पंचायतीक 50 लाख रुपया आनी म्युनिसिपालिटीक 1 कोटी रुपया दिता म्हणटले. ताची टोकन सुरवात आमी माननीय पंतप्रधानजीच्या हस्ते करपाचे आसा. ताज्या उपरांत रिलीज बाय ऑनरेबल प्रायम मिनिस्टर 1 माय स्टॅम्प आनी पोस्टल कवर. गोवा पोस्टल डिपार्टमेंट हांच्या वतीन माय स्टॅम्प आनी पोस्टल कवर तयार केल्ले आसा ताजे रिलीज केले वयतले. ताज्या उपरांत प्रेजेंटेशन ऑफ द मेघदूत पोस्ट कार्ड टू कॉमोमरेट द 60th इयर ऑफ गोवा लिबरेशन टू द ऑनरेबल प्रायम मिनिस्टर बाय चीफ मिनिस्टर तांकां प्रेजेंट केले वयतले. हे खासा आमी पोस्ट कार्ड जे आसा कॉमोमरेट गोवा 60th लिबरेशन करपा खातीर गोंय सरकारान पोस्ट डिपार्टमेंटाक तयार करपाक लायले ते तांकां प्रेजेंट केले वयतले.
ताज्या उपरांत वर्च्युअली इनॉग्रेशन बाय हॉनरेबल प्राइम मिनिस्टर आमचे पांच प्रोजेक्ट आसा. एक रिनोवेटेड फोर्ट आग्वाद जेल म्युजियम हाजें रिनोवेट केलां, ताचें लोकार्पण केलें वयतलें. दुसरें सुपर स्पेशलिटी ब्लॉक गोवा मेडिकल कॉलेज हाचें लोकार्पण केलें वयतलें. तिसरें साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हाचें लोकार्पण केलें वयतलें. चवथें एविएशन स्किल डॅवलॉपमेंट सेंटर एट मोपा एअरपोर्ट हाचें लोकार्पण केलें वयतलें. आनी गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन दवर्लीम नावेली गोंयांतलें पयलें गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन हाचें लोकार्पण जें आसा, ह्या पांचूय प्रोजेक्टाचें लोकार्पण माननीय पंतप्रधानजीच्या हस्ते केलें वयतलें. शॉर्ट व्हिडियो ऑन द इनॉग्रेटेड फेसिलिटीज ह्या पांचूय प्रोजेक्टांचेर एक व्हिडियो फिल्म जी आसा ही थंयसर रिलीज केली वयतली. एक्चुअली प्रोजेक्ट कितें आसा त्या व्हिडियो फिल्मांतल्यान हे प्रोजेक्ट माननीय पंतप्रधान आनी लोकांक कळपा खातीर थंयसर दाखयले वयतले. ताज्या उपरांत माननीय पंतप्रधानजींची भाशण हे गोंयच्या लोकांक संबोधीत गोवा एट्रेक 60 हाच्या संदर्भात माननीय पंतप्रधानांचे भाशण जातले. ताज्या उपरांत वोट ऑफ थँक्स, नॅशनल एंथम आनी माननीय पंतप्रधान हे थंयच्यान दिल्ली वचपा खातीर वयतले. त्या खातीर देडा पयलीं श्यामाप्रसाद मुखर्जी मेन स्टेडियमांत जेंकां जेंकां बसपाक जाय त्या सगळ्या पब्लिकांत, थंयसर आमी सगळ्या जाणांक जाहीर इन्विटेशन, जेका कोणाक पास जरी मेळनासत जाल्यार तेणी व्हेन्यूचेर तेका पास मेळटलो. तेणी डायरेक्ट येवन व्हेन्यूचेरूय आपलो ग्रीन पास घेवन आपल्याक बसपाची सोय ही श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत आसतली. देडा उपरांत मागीर कोण येता तेका श्यामाप्रसाद मुखर्जीक तेकोन जे दोन एंकर घातलेले आसा थंयसर स्क्रिनीची सोय केल्ली आसतली. त्या देडा उपरांत येवपी लोकांक ह्या सायडींतल्या दोन एंगरांनी बसचें पडटलें. लोकांची रिफ्रेशमेंट आनी बाकीची उदक आनी ह्या सगळी सोय ही दनपारां आनी वैतनाय बी सगळी केल्ली आसतली. प्रत्येक गोंयांतल्या प्रत्येक कानाकोपरांतल्यान बस अरेंजमेंट केल्ली आसा. त्या त्या मतदारसंघांत त्या ते इन्चार्जीस किंवां थंयसले कन्सर्न आमदार हांकां कॉन्टेक्ट केल्या उपरांत बस खंयच्या मतदारसंघांतल्यान केन्ना वयतली, म्हणजे फॉर एग्जाम्पल काणकोण सारकिल्ल्या भागांतल्यान 11 सुमारूच बस येतली किंवां केप्यां सारकिल्ल्या भागांतल्यान 11 बस सुट्टली, त्या खातीर माननीय पंतप्रधानच्या भाशेन जेंकां कोणाक पार्टिसिपेट जावपाचें आसा तेंकां सगळ्यांक तेंच्यांनी ती बस हो संपर्क करून त्या बसी वयल्यान श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमा पर्यंत येवचो. कार्यक्रमांक येवपाची आनी वचपाची ट्रान्सपोर्ट वेवस्थाय बी सरकारा कडल्यान केल्ली आसतली. त्या खातीर गोंय सरकारच्या ह्या कार्यक्रमांक पयलेच फावटी म्हणजे आझादी का अमृत महोत्सव आनी गोवा एट्रेट 60 ह्या अशा पद्दतीच्या कार्यक्रमांत आमी पंचायतींचें फेलिसिटेशन करता, स्वयंपूर्ण मित्रांचें फेलिसिटेशन करता आनी आत्मनिर्भर भारत ही स्कीम लोकां पर्यंत व्हरपी अशा सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटाचें फेलिसिटेशन करता. ह्या कार्यक्रमांक आमच्या खासा सगळे मंत्री खासदार हे सगळ्यांक आमी इनवायट केल्ले आसा. आमी लिडर ऑफ ऑपोजिशन हांकांय इनवायट केल्ले आसा. तेंच्यांनी खासा करून ह्या सगळ्या कार्यक्रमांक तेंच्यांनी उपस्थित रावचे. गोंयच्या समेस्त लोकांक माननीय पंतप्रधान संबोधीत करपाचे आसा, त्याय कार्यक्रमांक तेंच्यांनी सगळ्यांनी उपस्थित रावचे हे हांव सगळ्या जाणांक ह्या प्रेस मिडियाच्या माध्यमांतल्यान सगळ्यांक इनवायट करता. श्यामाप्रसादात 6000 लोक हे सारखे 6000 लोक पर्यंत बसू शकता त्याच्या पर्यंत. आणि बाकीचे आम्ही थंयसर दोन एंगर जे घातलेले आसा तितूर जवळपास 10000 लोकांची ह्या दोनूय एंगरांनी मेळून वेवस्था. एक्च्युली थंयसर 4 व्हडले एंगर्स घातलेले आसात. तुम्ही जर ते आता पळयसात 50 मिटराच्या डिस्टन्साचेरूय दोन एंगर आसात, आमकां क्लोज बाय आनीक दोन म्हणजे ऑल टुगेदर 4 एंगर्स हे व्हडले घातलेले आसा. आमी एप्रॉक्सिमेटली मोर दॅन 15,000 to 20,000 म्हणजे मेन श्यामाप्रसादाच्या भायर लोकांची बसपाची वेवस्था आनी लोकांची रिफ्रेशमेंटाची वेवस्था ही दोनी कडेन भायर केल्ली आसा. कोविडा खातीर थर्मल स्क्रिनींग जे आसा हे कंपलसरी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमांत किंवा भायर वयता आसतना जातले. थंयसर कोणाचो टेम्परेचर आसत जाल्यार तेजी रॅपीड टेस्ट जी आसा ही केली वयतली. बाकीचे जे अवॉर्ड आनी बाकीचे जे घेवपाक वता त्या सगळ्यांची रॅपीड टेस्ट जी आसा ही केली वयतली. इवन दो कोणाक थर्मल स्क्रिनींग करता आसतना टेम्परेचर जर आढळ्ळो जाल्यार तेका हॉलांत एंट्री मेळची ना अनलेसर अंटील तेजी रॅपीड टेस्ट केल्या शिवाय. मिरामार पूर्णता ओपन आसा जेका कोणाक दिसता, कारण तो कार्यक्रम हो पळोवपा सारकिल्लो कार्यक्रम आसा. पयलेच फावटी अशा पद्दतीची सेल परेड गोंयांत जाता. गेल्या आमी जशें म्हणटा की गोंय मुक्त करपा खातीर विजय ऑपरेशन्स तेन्ना घडोवन हाडलें आनी विजय ऑपरेशनाच्या उपरांत अशा पयलेच फावटी आमकां वेगवेगळ्यो बोट्स ह्यो गोंयकारांक पळोवपाची संद आसा. त्याची ट्रायल जी आसा हांव मुद्दाम तुमकां कळपा खातीर सांगता. तुमी सगळ्यांनी फाल्यां ट्रायल पळोवपा खातीर दनपारां 1:30 वरांचेर तुमी सगळ्यांनी मिरामार येवचे, जेणे करून तेजी
ट्रायल हो फाल्यां दनपारां घेतलो वयतलो आनी लोकांनी परत एकदां परवां एक्च्युली माननीय पंतप्रधानांच्या बरोबर पळोवपा खातीर परवांय त्या कार्यक्रमांक व्हडा संख्येन कारण मिरामारचो कार्यक्रम ओपन हे जे वेन्यूचेर आसा त्या खातीर सगळ्यांनी ती पळोवपा खातीर भुरग्यांनी जाणट्यांनी सगळ्यांनी कारण भुरग्यांक अशा पद्दतीची सेल परेड पळोवपाची संद परत परत मेळना म्हणजे नेव्ही फोर्स ऑफ इंडिया हांच्यानी आमकां सहकार्य करून अशा पद्दतीचो सेल परेड त्या खातीर समेस्त हांव सगळ्या पेरंट्सां खातीर मागता की तांकां सेल परेड आनी फ्लायपास पळोवपाची संद म्हाका दिसना बेगीन परत मेळा जशी आमकां परत केन्नाची कदाचीत आमी 75 वर्सां गोंय मुक्तीची सेलिब्रेट करता आसतना कदाचीत मेळूंक शकता बट 60वें वर्सा मुक्तीचें करता आसतना आनी आजादी का अमृत महोत्सव करता आसतना आमकां केंद्र सरकारान खास करून ही येवजण पळोवपाक दिला त्या खातीर मॅक्झिमम भुरग्यांनी हांगासर पळोवपाक येवचे अशें म्हाका दिसता तेंची सगळ्यांची बाकीची सगळी वेवस्था जी आसा आमी वेगवेगळे कडल्यान बसीस अरेंजमेंट ज्यो केल्ल्यो आसा त्यो बसीस मिरामारूय बी लोकांक हाडपाची वेवस्था जी आसा त्या बसींतल्यान आमी करतले त्या खातीर जेंकां कोणाक ज्या जाग्यार येवपाचें आसा तेंच्यांनी आपल्या त्या त्या जाग्या वयल्या जे इन्चार्जीस आसा आमची KTCs आनी डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्ट ही बस वेवस्था पळयता खंयच्या स्कूल खंयची हायर सेकेंडरी खंयची कॉलेज आमी डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स डायरेक्टर ऑफ टॅक्निकल एज्युकेशन हे कॉर्डिनेट करतात बट कंबायंड पद्दतीन जर कोणाक येवपाचें आसत जाल्यार आपल्या हेड ऑफ द डिपार्टमेंटाक तांच्यांनी संपर्क सादचो तेंची वेगळी अरेंजमेंट पर्टिक्युलरली त्या जाग्या वयल्यान मागीर ते काणकोण आसूं किंवा पेडणे आसूं त्या सगळ्या जाणांक कंबायंड येवपाची वेवस्था ही मिरामारच्याय कार्यक्रमांक नॉट ओन्ली फॉर द भाशण बट मिरामारच्या कार्यक्रमांक सुद्दां सेल परेड पळोवपा खातीर आमची वेवस्था करपाची करपाची तयारी आसा त्या खातीर आयच्या प्रेस हा सेक्युरिटी सगळी अरेंजमेंट केली आसा सीएम सेक्युरिटीच्या बाबतीत भिवपाची गरज ना सीएम मिरामार अति प्रचंड गर्दी जातली तुमकां दिसना जेन्ना आव्हान तितलें गोंयचे परिसरांत मिरामारचो बीच खूब व्हडलो आसा आनी तेंच्यांनी खूब मोठ्या प्रमाणांत लोकांनी सेल परेड पळोवपाक येवची ऑफकोर्स कारण आमी जरी दनपारचे आसले म्हाका आशा आसा की मॅक्झिमम लोक अशा पद्दतीची सेल परेड येवची म्हणून तर आमी मिरामार बीचार ओपन जाग्यार दवरलेली आसा आनी पंतप्रधान फक्त थंयसर स्टेज प्लॅटफॉर्माचेर वयर आसतले बाकीचे सगळे लोक ओपन व्हॅन्यूतल्यान सेल परेड पळोवपाक शकता त्या खातीर चडांत चड लोकांनी थंय येवची आमी थंयसर उदक रिफ्रेशमेंट ही वेवस्था थंयसर अप्रॉक्सिमेटली 12 सेलींग बोट्स आनी 7 हे फ्लायपास करपा खातीर हे आसतली नेव्ही पर्सनल खूब आसतले आय कान गिव दीस नंबर बट 12 सेलींग आनी त्या भायर हेजी आसतल्यो फाल्यां तुमकां नंबर मेळटलो तेचो म्हजे कडेन आतां एक्झॅक्टली ना तितूंत दोन तरेच्यो आसा सेल परेडा खातीर नेव्ही बोट्सूय आसतल्यो आनी ज्यो डायरेक्ट सेलिंगा खातीर पार्टिसिपेट जाता यॉकींग यॉटींग सॉरी यॉटिंगा खातीर पार्टिसिपेट जाता त्योय बोट्स आसतल्यो यॉटींग स्किल्स सीएम सद्याक म्हणून तुम्ही एका पंचायती कडेन म्युनिसिपालिटीक दितले न्ही ते म्हण बाकीच्या पंचायतीक केन्ना पर्यंत बाकीच्या पंचायतीक 2 ते फुडल्या आठवड्यात त्यांचे पैसे त्यांना ट्रान्सफर केले त्यांना स्पेशल प्रोजेक्टा खातीर आसा ते हाजेर हेजे सिलेक्शन बिलेक्शन सगळे आमचे डायरेक्टर ऑफ पंचायत डायरेक्टर ऑफ प्लॅनिंग परत एकूच सांगता परत एकदा कळपा खातीर सांगता स्वयंपूर्ण मित्र आनी ग्राम पंचायती ह्यो पॉलिटिकली सिलेक्ट करूंक ना कळपा खातीर सांगता ताजी एक कमिटी आशिल्ली खंयच्यो बेस्ट पंचायती जेंच्यांनी स्वयंपूर्ण गोंयचें काम केलां कोण बेस्ट स्वयंपूर्ण मित्र जेणी बरें काम केलां हाजें सिलेक्शन हे त्या पंचायती हेच्या ते आमच्या कमिटीत केलां तितूंत कोणूच पॉलिटिकल प्रत्येक ब्लॉकांतली एक पंचायती सिलेक्ट जाल्ली आसा बट तितूंत करून फक्त माननीय पंतप्रधानाने घेवपा खातीर 6 ग्रामपंचायती आसतल्यो त्यो 12 पंचायती सिलेक्ट जाल्ल्यो आसा बट 7 जाणांक थंय घेवपाक मेळटले स्वयंपूर्ण मित्र 12 सिलेक्ट जाल्ले आसा बट त्या 7 जाणांक माननीय पंतप्रधानाने घेवपाक मेळटले 50 लाख रुपीज सगळ्यांक वयतले दीस इज फॉर द स्पेशल प्रोजेक्ट तांच्यांनी आपलो स्पेशल प्रोजेक्ट आमी गोवा इंटरनेट 60च्या निमित्तान खंयचो करता हाजे सबमिशनूय करपाचे ते पयशे बेश्टे गटारां करूंक मेळचे ना ते पयशे फक्त स्पेशल प्रोजेक्टा खातीर आसा ऑलमोस्ट 150 ग्रामपंचायतींनी आपले प्रपोजल्स धाडल्या थोड्या पंचायतींनी उरल्या ते आपले प्रपोजल धाडटले ग्रामपंचायत डायरेक्टर ऑफ पंचायत इज द फायनल ऑथॉरिटी फॉर द सँक्शनिंग गोल्डन जुबलीच्या टायमार अमाऊंट त्यांना 10 लाख रुपये हा प्रोजेक्टच्या बाबतीत सांगता असताना सांगता कदाचित इट इज अन युजफुल प्रोजेक्ट फॉर द पब्लिक
इवन तो बस शेड आसूं येता ते बस मार्केट आसूं येता ती क्रिमिटोरियम आसूं येता तो कम्युनिटी हॉल आसूं येता बट जो सातत्यान सदोदीत लोकांक उपयोगी ठरतलो अशा पद्धतीचे प्रोजेक्ट विशेष करून मार्केट प्रोजेक्ट आसूं येता लायब्ररी आसूं येता तेणी पंचायतीचो हॉल रिनोव्हेशन आसूं येता बट जो प्रोजेक्ट लोकां खातीर उपयोगी आसतलो कदाचित फाल्यां सकाळी कोण तरी भितर एखादो ट्रॅक्टरूय घेवं येता जो त्या गांवांतल्या लोकांक उपयोगी जावं शकता पण एक न्ही एका पेक्षा चार प्रोजेक्टूय असू शकता धाकटे धाकटे बट ते लोकांक उपयोगी आसचे म्हणजे आम्ही म्हणटा की हो पैसे जे आसा हे खऱ्या अर्थात लोकांक उपयोगी मोपाचे जे तुम्ही म्हटले पण एव्हिएशन स्किल सेंटर काल हांव तुका ते तो मरे कोण तो उलयता बी पयलीं तो कितेंय उलयता तो खंयसर त्या खातीर सांगता आतां माननीय पंतप्रधान येवपाचो आसा ताज्या खातीर ह्या कार्यक्रमाचेर कॉन्सन्ट्रेट कर तितलें एव्हिएशन स्किल सेंटर हे एव्हिएशन स्किल सेंटर गेली कितलेशेच दीस आमी वाट पळयता ज्या एव्हिएशन स्किल सेंटरांत भुरग्यांक ट्रेनिंग दिली वयतली त्या खातीर आमी आयच्या प्रोग्रामाचेर पयलीं कॉन्सन्ट्रेट करुया तो कितें म्हणटा तेजेर उत्तर दिता म्हळ्यार सगळीं उत्तरां आसा पिवपाची गरज मैं एक बार हिंदी में बात करता हूँ बाद में कोंकणी में बात करेंगे फक्त एकूच म्हणजे देडाच्या उपरांत जे आसा पळय न्ही फक्त पब्लिका खातीर सगळें ओपन आसा पब्लिका खातीर खंयसरूच खंयचे दुकान बंद ना कोणीच कितें दुकान बंद करचें न्ही कोणाकूच येवपाक वचपाक भायर सरपाक कांयच प्रॉब्लेम ना फक्त ट्राफीक जे आसा हे फ्रॉम श्यामाप्रसाद मुखर्जी टू आझाद मैदान आणि आझाद मैदान टू मिरामार आणि मिरामार टू परत श्यामाप्रसाद मुखर्जी इतके ट्रॉफिक जे असा हे देडाच्या उपरांत बंद असतले हाजी सगळ्यांनी चतुराय घेवची कारण माननीय पंतप्रधान इतकं मोमेंट असता व जवळपास तीन पर्यंत बंद असतले श्यामाप्रसाद मुखर्जी पीएम वचा पर्यंत त्या खातीर म्हटल्यार लोकांक भोंवपा खातीर न्ही दुकानां बंद दवरची न्ही कोणाक आझाद मैदाना वयलो कार्यक्रम जर एखाद्या दुसऱ्या घेवन थंयसर उबो रावन सायडीकच्या बिडीकच्या पळोवपाचो थंयसर तीन मिनटां चार मिनटां तो प्रोग्राम आसतलो त्याची खंयसरूच बंद ना माननीय पंतप्रधान 19 डिसेंबर गोवा 860 गोवा के आझादी के 60 साल मनाने का कार्यक्रम है उनको माननीय पंतप्रधान जी को इन्वाइट किया था इस कार्यक्रम में हमारे साथ में गोवा के राज्यपाल महामहिम श्रीधरन पिल्ले जी इस कार्यक्रम में माननीय पंतप्रधान जी के साथ रहेंगे इस कार्यक्रम हम यानी माननीय पंतप्रधान 1:30 बजे आ रहे हैं 1:30 बजे से देखें अप्रोक्सीमेटली 2 बजे माननीय पंतप्रधान आजाद मैदान पे पहुंचेंगे आजाद मैदान पे रीत मार्केट मेमोरियल पे ले करेंगे उसके बाद में माननीय पंतप्रधान मीरामार पे जाएंगे और मीरामार में सेल परेड और फ्लाई पास्ट रहेगा 25 मिनट का कार्यक्रम है गोवा में 60 साल से बाद पहली बार सेल परेड हो रही है फ्लाई पास्ट हो रहे हैं तो गोवा के सब लोगों को हमने इनवाइट किया है मीरामार के बीच पे इस तरह का फर्स्ट टाइम प्रोग्राम हम ऑर्गेनाइज कर रहे हैं उसके बाद में 3 बजे के पास श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम में माननीय पंतप्रधान जी का कार्यक्रम रहेगा उस कार्यक्रम में खास करके माननीय पंतप्रधान जी का वंदे मातरम वेलकम सॉन्ग उनका फेलिसिटेशन रहेगा उसके बाद में मेरी वेलकम स्पीच ऑफ द चीफ मिनिस्टर मेरी रहेगी उसमें शॉर्ट वीडियो ऑन गोवा लिबरेशन पे रहेगा बाद में फेलिसिटेशन ऑफ द फ्रीडम फाइटर्स फेलिसिटेशन ऑफ द वेटरन वेटरन्स ऑफ द ऑपरेशन विजय उनका फेलिसिटेशन रहेगा माननीय पंतप्रधान जी के हस्ते बाद में डिस्ट्रीब्यूशन ऑफ द अवार्ड बाय द ऑनरेबल पीएम टू द गवर्नमेंट डिपार्टमेंट्स और एजेंसीज हु आर सक्सेसफुल इम्प्लीमेंटेशन ऑफ आत्मनिर्भर भारत